विद्यार्थी मित्रांनो सध्या आपण सगळे घरीच आहात प्रत्यक्ष कॉलेज चालू नाही आहे तासिका चालू नाही आहेत परंतु त्यामुळे आपण आपला अभ्यास थांबवायचा नाही आहे आपला अभ्यास आपण चालूच ठेवायचा आहे अनेक विद्यार्थ्यांनी मागणी केली होती की बी ए तृतीय वर्षाचा अभ्यासक्रम या संबंधीचा व्हिडिओ आपण पाठवा त्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विषयाचा बी ए तृतीय वर्ष या वर्गाचा अभ्यासक्रम या संबंधीचा हा व्हिडिओ आहे यामध्ये बी ए तृतीय वर्षाच्या मराठीचे जे पेपर्स आहेत त्या पेपर्सची नावं त्या पेपर्सचे कंटेंट अभ्यास घटक या संबंधीची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे पी पी टीच्या माध्यमातून मी ही संपूर्ण माहिती आपल्याशी शेअर करणार आहे हा व्हिडिओ पाहून आपण अभ्यासक्रमासंदर्भातले आपले घटक कोणकोणते आहेत पेपर कोणते आहेत त्या घटकामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे मैं त्या मैं या संबंधीची माहिती घेऊन त्याप्रमाणे आपण अभ्यासाला लागाल अशी अपेक्षा आहे तर मी माझी स्क्रीन शेअर करतो माझ्या या अभ्यासक्रमासंदर्भातल्या पी पी टीची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड बी ए तृतीय वर्ष सत्र पाचवं मराठीचा अभ्यासक्रम सी बी सी एस पॅटर्नप्रमाणे विद्यापीठानं तयार केला जो जून दोन हजार अठरापासून लागू आहे बी ए तृतीय वर्षाकरता अभ्यासक्रम आपण पाहूयात याच्यामध्ये आपण पाहिलं की सेकंड इयरपर्यंत आपण सत्र पद्धतीमध्ये आठ पेपर आपण शिकलेलो आहोत म्हणजे प्रथम वर्षासाठी चार पेपर दोन सत्राचे मिळून आणि द्वितीय वर्षासाठी दोन सत्राचे मिळून चार आठ आणि आता थर्ड इयरला या तृतीय वर्षासाठी पेपर नववा हा आपला या वर्षाचा पहिला पेपर असेल सत्र पाचव्यामधला तर हा जो पेपर आहे पेपरचं नाव आहे मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास या पेपरमध्ये आपल्याला मध्यगीन काळामध्ये मराठी वाङ्मया नेमकं कोणत्या कोणत्या क्रमानं विकसित होत गेलं कोणते कोणते साहित्यिक या कालखंडामध्ये होऊन गेले त्यांचं साहित्य कसं आहे त्यांच्या साहित्याचं स्वरूप काय आहे या बाबींचा अभ्यास हा या पेपरमध्ये करायचा आहे याच्यामध्ये जे आपल्याला जवळपास पाच प्रकरणं अभ्यासाला आहेत त्यातलं पहिलं प्रकरण आहे मराठी वाङ्मयाचा काळ या प्रकरणामध्ये शिलालेख ताम्रपट आणि आद्यकवी मुकुंदराज हे उपघटक आपल्याला या पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यासायचे आहेत प्रकरण दुसरं आहे महानुभाव संप्रदायाचे साहित्य या प्रकरणामध्ये महानुभाव संप्रदायाच्या साहित्याच्या निर्मितीमागील प्रेरणा आणि त्याचं स्वरूप लीलाचरित्र सूत्रपाठ दृष्टांतपाठ आणि साती ग्रंथ हे जे महानुभाव संप्रदायाचे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचाही अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करावयाचा आहे प्रकरण तिसरं जे आहे ते आहे वारकरी संप्रदायाचं साहित्य या प्रकरणामध्ये वारकरी संप्रदायाच्या साहित्य निर्मितीमागील प्रेरणा स्वरूप त्यामध्ये जे संत जे संत कवी होऊन गेले त्या संत कवींच्या काही रचना त्याच्यामध्ये संत नामदेव संत ज्ञानेश्वर तसेच संत नामदेवकालीन संत संत निवृत्तीनाथ संत नाम सोपानदेव मुक्ताबाई आणि असे अन्य अनेक संत ज्यांचा अभ्यास आपल्याला या वारकरी संप्रदायाचं साहित्य या प्रकरणामध्ये करावायचा आहे या पेपरमध्ये जो चौथा भाग आहे जे चौथं प्रकरण आहे ते आहे महात्मा बसवेश्वर या प्रकरणामध्ये महात्मा बसवेश्वरांचं चरित्र आणि त्यांची निवडक वचने यांचा अभ्यास या रणामध्ये आपल्याला करायचा आहे पाचवं प्रकरण आहे संत एकनाथ संत एकनाथांचं जे लेखन एकना आहे त्यांचे जे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये भावार्थ रामायण असेल एकनाथी भागवत असेल रुक्मिणी स्वयंवर असेल त्यांच्या गवळणी भारुड यांचाही अभ्यास या क प्रकरणामध्ये करायचा आहे हा हे हा पेपर नववा झाला मध्ययुगीन मराठी वाङमयाचा इतिहास त्याच्यानंतर पुढचा जो पेपर आहे तो आपण पाहूयात पेपर दहावा आहे पुढचा तत्पूर्वी तुम्हाला एक सांगून घेतो की पेपर जो नववा आहे मध्यगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास यासाठी जे संदर्भ ग्रंथ आहेत त्या संदर्भ ग्रंथामध्ये काही तुम्हाला नावं मी या ठिकाणी सांगू इच्छितो त्यामध्ये प्राचीन मराठी वाङ्मयाचा विवेचक इतिहास प्रण जोशी यांचं एक पुस्तक आहे अना देशपांडे यांचं प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास तसंच याच नावाचं ल रा नसिराबादकर यांचं याबरोबर अशी अनेक पुस्तकं आहेत असे अनेक ग्रंथ आहेत की ज्यांचा तुम्हाला हा पेपर अभ्यासनासाठी उपयोग होऊ शकतो या संपूर्ण संदर्भ ग्रंथांची यादी विद्यापीठाच्या वेबसाईटवर डब्ल्यू डब्ल्यू डॉट एस आर टी एम यू एन डॉट ए सी डॉट आय एन या वेबसाईटवर अभ्यासक्रमामध्ये उपलब्ध आहे विद्यार्थ्यांनी या वेबसाईटला भेट देऊन त्यावर हा अभ्यासक्रम जरूर पाहावा त्याच्यामध्ये आपल्या वेगवेगळ्या पेपरसाठी लागणाऱ्या संदर्भ ग्रंथांची सविस्तर सूची यादी या ठिकाणी दिलेली आहे तर आपण पुढचा पेपर बघूयात पुढचा जो पेपर आहे आपल्या या तृतीय वर्षासाठी यावर्षी त्याचं नाव आहे साहित्य विचार तर साहित्य विचार या पेपरमध्ये आपल्याला साहित्य म्हणजे काय साहित्य ही संकल्पना याच्या भूतीचा अभ्यास या अभ्यासपत्रिकेमध्ये आपल्याला करायचा आहे तर या अभ्यासपत्रिकेमध्ये सुद्धा एकूण पाच अभ्यास घटक पाच प्रकरणं अभ्यासाला नेमलेली आहेत त्यातलं जे पहिलं प्रकरण आहे साहित्याचे स्वरूप आणि विशेष या पहिल्या प्रकरणामध्ये साहित्य म्हणजे काय आपण काव्यास सुद्धा म्हटलेलं आहे साहित्य म्हणजे काय साहित्याची संकल्पना त्याचे व्याख्या त्याचं स्वरूप त्याचे विशेष साहित्याची लक्षणे या घटकांचा अभ्यास आपल्याला पहिल्या प्रकरणामध्ये करायचा आहे दुसरं जे प्रकरण आहे ते आहे साहित्याचे प्रयोजन मग साहित्याच्या प्रयोजनामध्ये आपल्याला दोन प्रकारचे प्रयोजन बघायचे आहेत एक आहेत भारतीय अभ्यासकांनी सांगितलेली साहित्याची प्रयोजनं आणि दुसरं आहे पाश्चात्य अभ्यासकांनी सांगितलेली साहित्याची प्रयोजना तिसरं प्रकरण जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला शब्दशक्ती विचार शब्दांचा जो अर्थ असतो तर तो अर्थ कोणकोणत्या शब्दशक्तींच्या आधारे आपला कळतो त्या शब्दांच्या तीन शक्तींचा अभ्यास या प्रकरणामध्ये करायचा आहे प्रकरण चौथं जे आहे ते आहे साहित्याची भाषा याच्यामध्ये अशा साहित्य लेखनाची भाषा व्यवहाराची भाषा ललित साहित्य लेखनाची भाषा किंवा ललितत्तर साहित्याची भाषा अशा वेगवेगळ्या अंगानं आपल्याला साहित्याच्या भाषेचा अभ्यास या प्रकरण क्रमांक चारमध्ये करायचा आहे आणि या अभ्यासपत्रिकेचं जे शेवटचं प्रकरण आहे ते आहे भरताचे रससूत्र याच्यामध्ये रस म्हणजे काय रस ही संकल्पना नवरस त्याचबरोबर भरतानं सांगितलेलं रससूत्र स्थायी भाव अष्टसात्वी भाव अशा वेगवेगळ्या अंगानं भरताचं रससूत्र या प्रकरणामध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे अशा प्रकारे साहित्य विचार या अभ्यासपत्रिकेतील प्रकरणं आपण पाहिलेली आहे आता तृतीय वर्षासाठी आवश्यक असणारे हे दोन पेपर हे दोन या दोन अभ्यासपत्रिका याशिवाय विद्यापीठानं एक नवीन अभ्यासक्रम पत्रिका तृतीय वर्षासाठी ठेवलेली आहे ज्याला आपण कौशल्य स्किल इन्हान्समेंट कोर्स कौशल्य विकास अभ्यासक्रम या संदर्भानं ही अभ्यासपत्रिका अभ्यासक्रमाला लिहिली आहे आता हा जो पेपर आहे हा पेपर आपले ऐच्छिक विषयाचे विद्यार्थी तर घेऊ शकतातच घेतातच परंतु अन्य विषय असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा हा पेपर ही अभ्यासपत्रिका अभ्यासता येते या अभ्यासपत्रिकेच्या माध्यमातून आपण मराठी भाषिक कौशल्य कोणकोणते आहेत त्यांचा विचार आपण करणार आहोत याच्यामध्ये असलेले अभ्यास घटक कोणकोणते ते आपण पाहूयात याच्यामध्ये तीन प्रकरणं तीन अभ्यास घटक आपल्याला अभ्यासा व्हायचा आहेत त्यातलं पहिलं प्रकरण आहे मराठी भाषा कौशल्ये आणि व्यवसायाच्या संधी तर या पहिल्या प्रकरणामध्ये मराठी भाषा कौशल्ये ज्याच्यामध्ये आपण जी मूलभूत कौशल्य आहेत वाचन लेखन भाषण संभाषण वगैरे याबरोबरच लेखन ब्लॉग लेखन वृत्तांत टिप्पणी अहवाल लेखन तसेच पत्रकारिता किंवा वेगवेगळी प्रसारमाध्यमं या क्षेत्रातल्या व्यवसायाच्या संधी या बाबींचा अभ्यास आपल्याला या पहिल्या प्रकरणामध्ये करावायचा आहे यातलं जे दुसरं प्रकरण आहे ते आहे ग्रंथ प्रकाशन विश्व आपण अनेक पुस्तकं वाचतो पुस्तकांचं वाचन करतो अभ्यास करतो ही पुस्तकं आपल्यापर्यंत जी येतात त्याच्या पाठीमागे फार मोठी प्रक्रिया असते फार माणसं काम करत असतात तर ही नेमकी ग्रंथ प्रकाशनाची प्रक्रिया कशी असते एखादं पुस्तक कसं प्रकाशित केलं जातं या संबंधीचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे याच्यामध्ये ग्रंथ निर्मितीचा हेतू संहिता वचन संस्करण मुद्रित शोधन कॉपीराईट ॲक्ट त्याच्यानंतर ग्रंथ ग्रंथवितरण आणि ग्रंथ पुरस्कार अशा वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास आपल्याला या दुसऱ्या प्रकरणामध्ये करायचा आहे आणि ते तिसरं प्रकरण आहे या अभ्यासपत्रिकेचं ते आहे ग्रंथपरीक्षण आपण ग्रंथ, ग्रंथ वाचतो त्यावरचा अभिप्रायही आपण कधी कधी बोलताना देत असतो परंतु त्याच्यावरचं लेखन करणं त्याच्यावर परीक्षण करणं हे सुद्धा एक कौशल्य आहे ही सुद्धा एक कला आहे म्हणून त्यासाठी आपल्याला ग्रंथ परीक्षण हा घटक अभ्यासक्रमाला ठेवलेला आहे याच्यामध्ये एखाद्या ग्रंथाचं परीक्षण करताना ज्या वेगवेगळ्या टप्प्यातनं आपल्याला जावं लागतं जसं आस्वाद असेल आकलन असेल मूल्यमापन असेल अशा वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास आपल्याला प्रकरणामध्ये करावयाचा आहे यासाठी जी ही संदर्भ ग्रंथांची यादी आहे तीसुद्धा आपल्याला पठाचा जो अभ्यासक्रम आहे विद्यापीठाच्या वेबसाईटवर त्याच्यावर संपूर्ण संदर्भ ग्रंथांची सूची सविस्तरपणे देण्यात आलेली आहे या संदर्भात आपल्याला काही अडचण असतील तर कृपया आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर टाकाव्यात त्या संदर्भात त्यावर पुन्हा एखादा व्हिडिओ बनून आपल्यासमोर ठेवेल इथं आपण थांबूयात धन्यवाद